हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। क्राइम ब्रांच यूनिट 3 द्वारा कड़ी मशक्कत के बाद एवं विभिन्न पुलिस थाना की सहायता से कुख्यात सेनमार को पकड़ा गया है, जहां इस कुख्यात सेनमार ने लाखों का माल चुराया था। दरअसल दिनांक 6 मार्च को कोराड़ी पुलिस थाना अंतर्गत आने वाले साक्षी प्रतीक्षा अपार्टमेंट की निवासी 42 वर्षीय आशा गजभिया के घर 9:30 एवं शाम 5 बजे के बीच कुछ चोरों द्वारा लगभग 8,000 नगद एवं 23.5 ग्राम सोना चुराया गया था, जिसकी सूचना फिरियादी ने पुलिस को दी थी। गौरतलब है कि 9:30 से 5 बजे के बीच टेलीफोन नगर स्थित नई न्यू ईयर अस्पताल में जॉब करती है, जिसके चलते उसकी गैर मौजूदगी में यह मामला हुआ, जिसके बाद मामले में निहित अपराधी गिट्टी खदान निवासी 41 वर्षीय रोशन मेशराम ने सोनरौली स्थित गणेश ज्वेलर्स में नकली बिल दिखाते हुए वह सोना बेचने की कोशिश की, किंतु ज्वेलर्स के मालिक को उसका शक हुआ कि यह बिल अवैध है, जिसके चलते ज्वेलर्स के मालिक ने तहसील अंतर्गत पुलिस थाने को सूचना दी, जिसके संज्ञान पर मामले की गहनता समझते हुए क्राइम ब्रांच यूनिट 3 ने यह केस हाथ में लिया और आरोपी को गिरफ्तार किया, जहां आरोपी के पास से 32,65,000 का माल बरामद किया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक मुकुंदा ठाकरे ने। पुलिस स्टेशन कोराडी येथे अपराध क्रमांक 72/24 कलम 454 380 भादवी प्रमाणे दिनांक 6/3/2024 ला दिवसा 9:30 ते 17:00 दरम्यान फिर्यादी आशा रायभान गजभिये खाजगी नोकरी करतात ते हॉस्पिटलमध्ये, फ्लॅट क्रमांक 102 साक्षी प्रतीक्षा अपार्टमेंट प्रेमनगर कोराडी येथे जॉबला गेलेले असताना त्यांना संध्याकाळी 17:00 सुमारास कॉल आला होता शेजाऱ्यांचा की त्यांच्या घरी कडी कोंड देऊन चोरी झालेली आहे। घरी जाऊन त्यांनी खात्री केली तर त्यांच्या घरातील 29 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि 65,000 रुपये नगदी असे चोरीस गेले होते। त्यांनी पोलीस स्टेशन कोराडी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। युनिट 3 ने समांतर वरिष्ठांच्या आदेशांमुळे समांतर तपास आमच्याकडे चालू होता। ही इन्फॉर्मेशन काही सीसीटीव्ही फुटेज किंवा काही तांत्रिक आणि फिजिकल एव्हिडन्स किंवा आजूबाजूचे जे गोपनीय सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून संशयित जो आरोपी आहे रोशन सेवकराम मेश्राम व 41 वर्ष राहणार भीमटेकडी IBM रोड गिट्टी खदान परिसर याला तपास कामी आणले युनिटला चौकशी केली। त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील दागिने 23.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नगदी 8,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली वाहन असा 2,27,300 रुपयाचा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरचा आहे, सध्यापर्यंत त्याच्याविरुद्ध 4 गुन्हे आहेत रेकॉर्डमध्ये निघालेले आहेत, अजूनही त्याचं इतर रेकॉर्ड तपासणे सुरू आहे, तर सध्या 4 गुन्हे त्याच्यावर आहेत असं दाखल असं निष्पन्न झालेलं आहे। नाही नकली बिलचं तर तो म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या अंतर्गत राहणारा होता, तो इकडे तहसीलच्या हद्दीत एका ठिकाणी दुकानवर म्हणजे असं सदर गुन्ह्यातला मुद्देमाल विक्रीच्या असं अनुषंगानं आला होता असं माहिती आम्हाला पण मिळाली होती। संशय होतच त्याच्याविरुद्ध काही सीसीटीव्ही फुटेज होते लोकल, त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं, नंतर त्यानं कबूल केलं की बा सदरचा मुद्देमाल मी असं चोरलेला आहे। त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल सोन्याचे दागिने आणि नगदी आणि त्यानं जी गुन्ह्यात वापरलेली गाडी ते जप्त करून गुन्हा निष्पन्न केलेला आहे, आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। सदर पुढील तपास कामी पोलीस स्टेशन कोराडीकडे सदरचा मुद्देमाल गाडी आणि आरोपीसह पुढील तपास कामी दाखल करण्यात आले आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।